नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रीनाज फंडा। तर आज आपण इथे कोबीचे थालीपीठ किंवा धपाटे बनवणार आहोत। हे जे धपाटे आहेत किंवा हे जे थालीपीठ आहेत हे अतिशय खमंग, रुचकर, चवदार आणि क्रिस्पी असे होणार आहेत, कारण इथे आपण भरपूर साऱ्या कोबीचा वापर करणार आहोत। ज्या व्यक्ती किंवा जी मुले कोबी खात नाहीत त्यांना जर तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ बनवून दिले ते देखील आवडीने हे थालीपीठ नक्कीच खातील। तर या ठिकाणी आता मी हे जे पीठ घेतलेलं आहे यासाठी मी तीन प्रकारच्या पीठांचा वापर केलेला आहे। इथे दोन वाटी ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे, एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ, अशा प्रकारे आपण प्रमाण घेतलेलं आहे। आणि आता आपण काय करूया, या पीठामध्ये हे सर्व जिन्नस जे आहेत ते आता आपण एक एक करून घालून घेणार आहोत। इथे मी दोन चमचे रवा घेतलेला आहे, हा मीडियम आकाराचा रवा आहे। यातच आता आपण घालणार आहोत दोन चमचे घट्ट दही, आता आपण यामध्ये घालतो आहोत लसूण, अद्रक, मिरची, कढीपत्ता आणि धने, याची बारीक पेस्ट मी करून घेतलेली आहे। तर इथे मी भरपूर सारा असा हा ठेचा घालणार आहे, कारण आजचे जे थालीपीठ आहेत हे एकदम झणझणीत असे आपण बनवणार आहोत। इथे मी दोन चमचे तीळ आणि एक चमचा जिरे अख्खे घेतलेले आहे। यातच मी आता ॲड करते आहे 5 ते 7 पुदिन्याची पाने, ती देखील मी बारीक चिरून घेतलेली आहेत। पुदिन्याची चव या थालीपीठामध्ये खूप छान लागते आणि भरपूर सारी कोथिंबीर आपण यामध्ये घालणार आहोत। यातच आता आपण हा जो कोबीचा खीस आहे तो आपण ॲड करणार आहोत। कोबी इथे मी व्यवस्थित धुवून किसून घेतलेला आहे आणि यातलं पाणी देखील काढून घेतलेलं नाही आहे, कारण या पाण्यामध्येच आपण हे जे पीठ आहेत ते भिजून घेणार आहोत। आता सर्व जे जिन्नस आहेत हे घालून झालेले आहेत, तर आता आपण मसाले ॲड करूयात। तर सर्वप्रथम आपण यामध्ये ॲड करणार आहोत 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 2 चमचे ओवा। आता हे सर्व जे मसाले आहेत हे आपण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। लगेचच आपल्याला पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे। तर यामध्ये आपण जो कोबी घातलेला आहे त्याला मीठ घातल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सुटतं, तर त्या पाण्यामध्येच आपल्याला बऱ्यापैकी हे पीठ जे आहे हे मळून घ्यायचं आहे आणि गरज पडल्यास थोड्या थोड्या पाण्याचा वापर हा करायचा आहे। सर्व मसाले आता या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत, तर मी आता थोडं पाणी घालते आणि घट्टसर असं हे पीठ जे आहे हे आपल्याला मळायचं आहे। तुम्ही बघू शकता 1/2 ग्लास पाणी या ठिकाणी मी हे कणिक मळून घेण्यासाठी वापरलेले आहे आणि व्यवस्थित असा आपला कणकेचा गोळा हा तयार झालेला आहे। आता याला आपण थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेणार आहोत आणि हे जे पीठ आहे हे असे झाकून 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। या ठिकाणी आता 15 मिनिटं झालेली आहेत। इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे ज्याच्यावरती आपण थालीपीठ थापणार आहोत। आपलं पीठ देखील व्यवस्थित सेट झालेला आहे। चला तर मग आता आपण थालीपीठ थापून घेऊयात। हे जे थालीपीठ आहे किंवा धपाटे आहेत हे आपण मीडियम आकारामध्येच बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एक बारीकसा गोळा घेतलेला आहे आणि जेवढे पातळ आपल्याला थालीपीठ थापता येतील तेवढे आपण थापून घेणार आहोत। इथे मी पाणी लावून घेतलेलं आहे। आता या पाण्यावरतीच आपण हे जे थालीपीठ आहे हे व्यवस्थित थापून घेणार आहोत। जेवढ्या जास्त पाण्याचा वापर तुम्ही थालीपीठ थापण्यासाठी कराल तेवढे थालीपीठ हे तव्यामध्ये सोडताना रुमालाला चिकटणार नाहीत किंवा कपड्याला चिकटणार नाहीत। या थालीपीठाच्या पीठामध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही जितके पातळ थालीपीठ थापू शकता तेवढे पातळ थालीपीठ थापायचे आहेत। आणि या ठिकाणी आता मी पाण्याचं बोट घेऊन या थालीपीठाला होल पाडून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती पातळ असं हे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे।
या ठिकाणी आता गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आणि 5 मिनटं याला प्रीहीट करून घेतलेलं आहे. आता याला आपण असं थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि आपण जे थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे ते या तव्यावरती अलगदपणे सोडून घेणार आहोत. वरून मी थोडा पाण्याचा हक्का मारलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती अलगदपणे हे पूर्ण थालीपीठ व्यवस्थित रुमालाला न चिकटता निघून आलेलं आहे. थालीपीठ खालच्या बाजूने खरपूस भाजण्याकरता आपण याला जे होल पाडून घेतलेले आहेत त्यातून थोडे थोडे तेल जे आहे ते सोडणार आहोत. आणि हे जे थालीपीठ आहे हे मीडियम हीटवरती व्यवस्थित झाकण ठेवून खरपूस असं भाजून घेणार आहोत. हे थालीपीठ भाजेपर्यंत आता आपण आणखीन एक थालीपीठ तयार करून घेऊयात. आता हे जे थालीपीठ आहे हे व्यवस्थित खरपूस भाजून झालेलं आहे तर आपण आता हे झाकण काढून घेऊयात. खूपच छान असा इथे थालीपीठाला कलर आलेला आहे. अगदी ब्राऊन कलरमध्ये खरपूस असं हे थालीपीठ भाजलेलं आहे. आता दुसरी साईडही आपल्याला अशीच खरपूस भाजून घ्यायची आहे. त्यामुळे इथे जे थालीपीठावरती होल आहेत त्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे. थालीपीठाची दुसरी बाजू देखील आपण या तव्यावरती ताट झाकूनच भाजून घेणार आहोत. आणि तुम्ही जर माझा हा व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझ्या चॅनलवरती तुम्हाला अशा छान छान रेसिपीज पाहायला मिळणार आहेत. अशा पद्धतीने आपलं हे जे थालीपीठ आहे किंवा जो धपाटा आहे तो रेडी झालेला आहे. किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने आता दुसरं थालीपीठ देखील मी भाजून घेते. अशा प्रकारे झणझणीत असे कोबीचे थालीपीठ किंवा धपाटे तयार झालेले आहेत. तर या थालीपीठावरती आता आपण व्यवस्थित असं हे जे गावरान तूप आहे हे लावून घेणार आहोत. हे धपाटे तुम्ही गरम गरम असे देखील खाऊ शकता. थालीपीठासोबत किंवा धपाट्यांसोबत इथे मी शेजवान चटणी आणि घट्ट असं दही घेतलेलं आहे. थालीपीठ लिंबाच्या लोणच्याबरोबर देखील खूप छान लागतं. तर माझी आजची ही जी रेसिपी आहे ही तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा. खूप झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कळवा. चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.